आज मी तुम्हाला सिंधुताई सपकाळ यांच्या संदर्भात काही माहिती सांगणार आहे. आपण या माझ्या शाळेचे नक्की झालं या पाठामध्ये जे भटकी मुलं असतात त्या भटक्या मुलांना शाळा शिकण्यासाठी किती अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं याची माहिती घेतली. मित्रांनो, अशीच अनाथ मुलांची सुद्धा कहाणी आहे. अनाथ मुलांना इच्छा असूनही शाळा शिकता येत नाही, कारण त्या अनाथ मुलांना आई वडील भाऊ बहीण काका चुलते कोणीच नसते. आणि अशा मुलांसाठी सिंधुताई सपकाळ यांनी आपलं जीवन खर्ची घातलं. सिंधुताई सपकाळ यांचं नुकतंच मागच्या महिन्यामध्ये जानेवारीत निधन झालं. या सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांची आई म्हणून जगण्यातच आपलं आयुष्य खर्ची केलं. सिंधुताई सपकाळ ह्या जेव्हा सासरी होत्या तेव्हा त्यांना अतोनात छळ झाला आणि त्या अतोनात छळामुळे त्यांना घर सोडावं लागलं, त्यांना नवऱ्याने टाकलं, त्यांना कुटुंबाने वाळीत टाकलं. आणि अशा पद्धतीने त्या जेव्हा गावोगावी भटकू लागल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अनाथ मुलांचे जीवन किती कठीण आहे. आणि त्यांनी त्याच दिवसापासून ठरवलं की आता यापुढे आपण अनाथांची आई म्हणून जगायचं. आणि जोही कोणी अनाथ मुला दिसेल, अनाथ मुलगा दिसेल, त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि त्या मुलाला वाढवायचं, त्याला शिक्षण द्यायचं. अशा पद्धतीने भिक्षा मागून सिंधुताई सपकाळ यांनी त्या अनाथ मुलांचं पालन पोषण केलं. आज त्या हजारो अनाथ मुलांच्या आई आहेत आणि या हजारो अनाथ मुलांना शिक्षण देण्याचं कार्य त्या करीत होत्या. हडपसर येथे ममता बाल सदन, त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांनी आश्रमशाळा काढली, त्याचप्रमाणे अशा अनेक ठिकाणी संस्था उभारून समाजाच्या देणगीच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी फिरून भिक्षा न मागता गावोगावी फिरून त्यांनी समाजातून देणगी गोळा केली आणि अनाथ मुलांचं जीवन उभारलं. अशा या सिंधुताई सपकाळ यांची माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या सिंधुताईंनी जे अनाथांसाठी कार्य केलं ते अनमोल आहे. या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार 2021 बहाल केला. अशा सिंधुताई सपकाळ यांना आपण भावांजली अर्पण करूया. धन्यवाद.